शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात 3.5 महिन्यापूर्वी सत्तांतर झाले। त्यात शिवसेनेतील जवळपास 40 आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे। दरम्यान याच काळात काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरूच आहे। त्यात तर जळगावतील 2 पाटलांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तक्रार आमदार चिमनराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचं त्यांनी स्वतःच माध्यमांना सांगितलं आहे। चिमनराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत गुलाबराव पाटील हे माझ्या विरोधातील राष्ट्रवादीच्या व्यक्तीला निधी देतात, त्यांच्या कार्यक्रमाला जातात, त्यांनी त्यांना निधी द्यायला नको, कार्यक्रमाला जायला नको असं मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे। तिकडे आमदार बच्चू कडू हे देखील मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहे। त्यातच राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे। रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद हा गुवाहाटीपर्यंत गेला असून 50 कोके घेतल्याचा आरोप होत असून त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दरबारी पोहोचली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांमधील नाराजी हळूहळू बाहेर येऊ लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे।